म्हटल्यावर मग म्हणते आपण येबी करायचं का? मग हे दोघं एकाच कॉलेजले एमए करते, पुन्हा दोन वर्ष एन्जॉयमेंट. याचं वय होते 24. तेव्हा याचा बाप म्हणते माझ्या उरान पासून खाऊन राहिला का साले, एवढा शिकला काही काम धंद्याले लाग का म्हणते, काही काम धंद्याला ह्या पोटेले. जेव्हा त्याचा बाप म्हणते का काम धंद्याला लाग माझ्या उरान पासून खाऊन राहिला ना, तेव्हा याने जाग येते आता काहीतरी केलं पाहिजे. मग तो मला फोन करते, सर मला एमपीएससीचे क्लास लावायचे. वयाच्या 24व्या वर्षी त्याने समजून राहिलं का आता काहीच आपल्या हातात नाही, आता कॉम्पिटेटिव्ह परीक्षेची तयारी केली पाहिजे. अरे भाऊ, तू ना जर पहिले पासून केली असती ना, बारावी पासून दहावी पासून, तर तुझे ठीक आहे, इथं घासा नसतं लागलं एवढं. एमपीएससी युपीएससी का आहे हे समजायला 6 महिने लागते. सिलेबस कसा आहे, त्याचा पेपर पॅटर्न कसा आहे, परीक्षेत प्रश्न कसे येते, आणि अभ्यास करायला 12 ते 13 महिन्याचा कालावधी लागतो. ए कोणी मायका लाल नाही, कोणी म्हणते ना मी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो, चिंता बनून राहिला आपल्याला. ठीक आहे, हे काय यशस्वी झाल्यावर स्टेज वरून काही बी फेकते लोक, 14 14 तास अभ्यास केला, 18 18 तास केला, भेटो केला तवा जाईल तो झोपे तवा. आणि वरून फोनवर बोलायचं मी नाही ते म्हणजे तुम्ही यशस्वी झाल्यावर इथून फेकलं जरी स्टेज वरून ऐकते लोक गिनते समजलं का. पण त्याच्यासाठी हे जे एवढं अंतर आहे 5 पावलाचं हे लय मोठं आहे. हे जर तुम्हाला काबीज करायचं असाल तर मेहनत करा लागा. ठीक आहे, हे जे आता वडतीवार साहेबांनी सांगितलं का बेलाच्या पानाला सहर लावा मग पास होते, ए कोणी कोणी पास होत नाही. ठीक आहे, तुम्ही शिशात बेल न्या का फुल न्या, ठीक आहे, तिथं काही विषय नाही. चांगले चांगले रुस्तम आले, रुस्तम गेले, लक्षात ठेवा. ठीक आहे का, या भारतात तुम्हाला जर कलेक्टर व्हायचं असाल तर मेहनत येतं, मेहनत तर मेहनत तुम्ही मेहनत, दुसरा पर्याय नाही. नशीब बिशीब नावाची काही गोष्ट नसते, त्याच्यावर विश्वास बी ठेवायचा नाही. एका माझ्या 2 मार्कांना जर पिलिंगचा पेपर राहिला आणि मी 5 सिलेबस केला, याला माझ्या बाप जबाबदार आहे का? मी कोण जबाबदार आहे? सगळ्यात तू जबाबदार आहे. आणि तो काय म्हणते आणि मग त्याच्यात त्याने ह्या जर नापास झाला तर ह्या सांगणार आले असे नाही, नाही पेपरच कठीण होता. ठीक आहे, ते साला मला वेळच नाही पुरला. अरे दुनियाभराचे तमाशा आहे याचे, ह्या नुसते ठीक आहे, नुसते जगाला पर्याय सांगते पण जबाबदारी घेत नाही का? मी नापास झालो त्याला मी जबाबदार. तुम्ही नापास झाले तर जबाबदारी घ्या का मी नापास मायामुळे झालो, माया चुका झाल्या, पुन्हा डबल परीक्षा चुका झाल्या पाहिजे. मग हे वयाच्या 24व्या वर्षी होते तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नाही करत. ठीक आहे, लक्षात ठेवा का आपल्याला व्यवस्था बदलवायची आहे, आपल्या समाजावर होणारा अन्याय दूर करायचा आहे तर आपल्यापाशी 3 व्यवस्था आहे. आपले पोट्टे हे जे इथं पोट्टे बसून आहे लक्षात ठेवा, ऐका तुम्ही मायबाप असेल त्यांना ऐकून घ्या का, जर तुम्हाला व्यवस्था बदलवायची असाल तर 3 क्षेत्रात आपले पोट्टे पाठवा. किती क्षेत्रात? 3. किती क्षेत्रात? 3. पहिलं क्षेत्र कोणतं? तर पहिलं क्षेत्र आहे राजकारण. एवढे मुश्किल तर कसा कोणतं आहे? ठीक आहे, त्याने सांगितलं अधिकारी बना, त्याला इशारा मंत्री बनल्याच्या नंतर आय एस अधिकारी कॅबिनच्या बाहेर वेटिंग करत राहते. पवा आय एस अधिकाऱ्याला गिनत नाही, आयपीएस अधिकाऱ्याला गिनत नाही, तर काहीसाठी आला राहते बदली. साहेब घ्या ना जमून, घ्या ना तुमच्या जिल्ह्याकडं माहित. हा आता आमदार आहे का? आता नाही, मंत्री असल्यावर पॉवर पाहिजे. ठीक आहे, जगात सर्वात खतरनाक असा. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय का जगात सर्वात मोठा पैसा आहे? कुत्र नाही विचारत पैसे. कुत्र नाही विचारत. तुम्हाला जर पॉवर पाहता असेल ना, एखादी गाडी आहे कलेक्टरची गाडी येऊन राहिली. ठीक आहे, ट्रॅफिक वाले कोण येते या रस्त्याने? कलेक्टर जाणार आहे. तिथून धीरूभाई अंबानीचं पोट्ट जरी आलं त्यांना बंडल जरी फेकलं ना त्या कॉन्स्टेबलच्या समोर, हे गे माय गाडी बघ, हे चोपास आल्या बाजूतर कलेक्टर पॉवर आहे काय? पॉवर कलेक्टरचा पॉवर पाहिला असेल तुम्ही कोरोनात,
व्हाट्सअपवर मेसेज आहे, किराणा दुकान, भाजीचे दुकान, त्याच्यानंतर सर्व दुकान आजपासून बंद, पूरे शेकर खाली जाय का नाही, जाय का नाही, एका आदेशात खाली। दुसऱ्या दिवशी आदेश आहे, भाजीचे दुकान, किराणा दुकान, औषध दवाखाने सुरू, अर्धे वर्त अर्धे खाले। अरे राय ना, एकच आदेश आहे, एक आदेश एका सहीचा ये ना, हा याने पॉवर म्हणते सत्ता, हे लक्षात ठेवा का पैशापेक्षा सत्ता मोठी आहे, आणि ज्याने ज्याने असं वाटते का सत्ता मोठी आहे त्याच्यापेक्षा वेळ मोठा आहे। आता विचारा साहेबांनी दिली ना सत्ता, सत्ता दिली ना, सत्ता होती तर इथं लाल दिव्याच्या गाड्या असत्या बंद्या असते का नाही,